हॅलो स्टुडंट्स, वेलकम हियर टू बेंडे एज्युकेशन. आपण शिकतो आहे मॅथमॅटिक्स पार्ट वन, म्हणजेच आपलं अल्जेब्रा स्टँडर्ड 10 आणि त्यामधला आपला सुरू होता प्रॅक्टिस सेट 4.1. त्यातले आपण 4 क्वेश्चन्स पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. तर हे सगळे क्वेश्चन्स जीएसटी बद्दल डिटेलमध्ये माहितीचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यानंतर 4.1 पासून हे पुढचे जे क्वेश्चन 1, 2, 3, 4 आहे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि हे तुमचं सगळं पुढे कंटिन्युएशन मध्ये सुरू राहील. तर आपण इथे घेऊया जीएसटीचा प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 फायनान्शियल प्लॅनिंग लेसन. त्यातला क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आपण घेऊन आज हा एक्सरसाइज कम्प्लीट करूया. ओके, चला तर मग सुरू करू. क्वेश्चन नंबर 5 आहे तुम्हाला दिलेला. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770. टोटल व्हॅल्यू, क्वेश्चन नंबर 7, टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार, टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार म्हणजे विथ जीएसटी आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, तर विथ जीएसटी आहे. टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ द रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770 इज इक्वल टू ₹1770. ओके, त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18% ऑन द टॉइज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. टू फाइंड फर्स्ट वन इज टॅक्सेबल व्हॅल्यू, सेकंड वन इज सीजीएसटी अँड थर्ड वन इज एसजीएसटी. एवढं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर दिस टॉय कार. ओके, आपण मग आता कॅल्क्युलेशन्सला सुरुवात करूया. तुम्हाला इथे विथ जीएसटी व्हॅल्यू दिलेली आहे. ज्यावेळेला विथ जीएसटी व्हॅल्यू दिलेली असते आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची असते त्यावेळेला ही जी मेथड मी करते आहे ही सेम मेथड अप्लाय करायची. ओके, मग टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी रुपीज एक्स. समजा आपण टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची रुपीज एक्स घेतली आणि टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार, टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार विथ जीएसटी इज इक्वल टू ₹1770. म्हणजे ही ओरिजिनल व्हॅल्यू झाली आणि ही विथ जीएसटी झाली. ठीक आहे, जीएसटीचा रेट दिलाय आपल्याला 18%, म्हणून आपण इथे लिहून घेऊया व्हेन. आता ही हेच दोन ओळी 100 घेऊन करायच्या आहेत. व्हेन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी ₹100, तर जीएसटी 18% आहे, देअरफोर जीएसटी इज इक्वल टू ₹18. व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार, देअरफोर टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू 100 + 18 इज इक्वल टू ₹118. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ टॉय कार विथ जीएसटी दिलेली आहे आणि वर दिलाय टॅक्सेबल व्हॅल्यू. आपण ती एक्स घेतली जी आपल्याला काढायची आहे, म्हणून मग आपण पहिल्या दोन ओळींमध्ये एक्स आणि 1770 म्हणजे विदाऊट जीएसटी आणि विथ जीएसटी, आणि नंतरच्या दोन ओळींमध्ये आपण विदाऊट जीएसटी 100 घ्यायचं आणि विथ जीएसटी 118, कारण जीएसटी त्यावरती 18% आहे. मग आता याच्या पुढे देअरफोर आता याचा रेशो घ्यायचा. रेशो नेहमी इक्वल असतो एक्स अपॉन 1770 इज इक्वल टू 100 upon 118. ओके, देअरफोर क्रॉस मल्टीप्लाय करा. एक्स इज इक्वल टू 100 × 1770 upon 118. इट इज इक्वल टू, आता 118 च्या टेबलमध्ये 1770 कितीने येतील हे आपल्याला बघावं लागेल. 118 च्या टेबलमध्ये 1770. डिवायडेड बाय 118, 8 × 5 = 40 होतात आणि आपण पहिल्यांदा इथे 1 ने डिवाइड होईल हे 118 0
आठ नाइन रहले फाइव नाइन जीरो फाइव नाइन जीरो उरल्यानंतर वन फाइव जा फाइव आणि एटीन फाइव जा नाइंटी सो इथे फिफ्टीन नी आरामात डिवाइड होईल असं मला वाटतं बघा वन फाइव जा फाइव आणि एटीन फाइव जा नाइंटी म्हणून फिफ्टीन ने इथे भाग जातोय वन जा आणि फिफ्टीन जा देअरफोर एक्स इज इक्वल टू हंड्रेड मल्टीप्लाइड बाय फिफ्टीन एक्स इज इक्वल टू फिफ्टीन हंड्रेड देअरफोर एक्स काय घेतलं आपण टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी एक्स देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज रुपीज वन फाइव डबल झिरो हे आपल्याला पहिला आन्सर मिळाला आहे वन फाइव डबल झिरो वेर इज माय रेड पेन वन फाइव डबल झिरो हे पहिला आन्सर मिळालाय आता आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करायचं आहे जीएसटी 18% दिलेला आहे रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18% देअरफोर जीएसटी इज इक्वल टू म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18% ऑफ 1500 डबल झिरो कट होतील सो 18 मल्टीप्लाइड बाय 15 जीएसटी इज इक्वल टू 18 मल्टीप्लाइड बाय 15 आपण कॅल्क्युलेशन करूया 18 मल्टीप्लाइड बाय 15 120 हा प्लस 15 270 देअरफोर जीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रुपीज 270 रुपीज मध्ये लिहावी लागेल 270 ही झाली जीएसटीची अमाऊंट पण आपल्याला जीएसटीची अमाऊंट विचारली नाही आहे आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारलाय सीजी एसटी आणि एसजीएसटी दीज आर द हाफ ऑफ जीएसटी देअरफोर सीजीएसटी नाव सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इट इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी इज इक्वल टू हाफ मल्टीप्लाइड बाय 270 इट इज इक्वल टू रुपीज 135 ओके तर आपल्याला आता इथे आन्सर मिळालेला आहे जेवढं सीजीएसटी आहे तेवढंच एसजीएसटी आहे रुपीज 135 याचा आन्सर राहील आणि याचा सुद्धा आन्सर राहील रुपीज 135 जागा नाहीये माझ्याकडे आता सध्याला इथे आणि वेळ सुद्धा सेव्ह करण्याच्या हिशोबाने मी तुम्हाला उत्तर ओरल सांगते आहे तर उत्तर आन्सर लिहिण्याकरता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू विचारली होती सो द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज रुपीज 1500 अँड देन सीजीएसटी ऑन इट इज रुपीज 135 अँड एसजीएसटी ऑन इट इज रुपीज 135 ओके मी इथे सरकली आहे बाजूला तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल पॉज कराल स्क्रीनशॉट काढून घ्या समजून घ्या नीट आणि स्वतः जिथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही तिथपर्यंत मॅथ्स येत नसतं तर तुम्ही स्वतः हे समजून घ्या आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 8 नाउ ही मेथड लक्षात ठेवायची की ज्यावेळेला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नसते आणि आपल्याला व्हॅल्यू विथ सीजीएसटी दिलेली असते त्यावेळेला आपल्याला 100 घेऊन कॅल्क्युलेशन करावे लागतात जसे आपण आता केले ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 नाउ क्वेश्चन नंबर सिक्स आहे तुम्हाला टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड अँड एसी ऑफ 1.5 टन ऑफ टू अ कंपनी एका कंपनीला त्यांनी 1.5 टनचा एसी सप्लाय केला कॉस्ट ऑफ द एसी सप्लाइड इज रुपीज 51,200 विथ जीएसटी कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी इज इक्वल टू रुपीज 51,200 ही झाली कॉस्ट विथ जीएसटी सेम प्रॉब्लेम दिसतोय वरच्या प्रॉब्लेम सारखा रेट ऑफ सीजीएसटी ऑन एसी इज 14% रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 14% फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स एज शोन इन द टॅक्स इनव्हॉइस ऑफ द टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स फर्स्ट वन इज रेट ऑफ एसजीएसटी सेकंड वन इज रेट ऑफ जीएसटी काढायचा आहे थर्ड वन इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी बघा इथे पण सेम प्रॉब्लेम आहे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी देन टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी फोर्थ वन इज टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी अँड फिफ्थ वन इज
अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड सिक्स्थ वन इज अमाउंट ऑफ एसजीएसटी. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. ओके, चला तर प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सोल्युशन कसं सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला, आपण पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये जसं केलंय अगदी सेम तसंच आपल्याला करायचं आहे. कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी इज रुपीज 51200. मग आपण इथे लिहूया, काढायचं काय आपल्याला, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज एक्स आणि कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी इज इक्वल टू रुपीज 51200. ओके, आता हे झालं आपलं स्टार्टिंगचे दोन वाक्य. आता याच्यानंतरचे दोन सेंटेन्सेस, व्हेन आपल्याला त्याआधी जीएसटी किती लागेल हे काढावं लागेल. रेट ऑफ सीजीएसटी इज 14%. रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 14%. देअरफोर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 14% मल्टीप्लाइड बाय 2, इट इज इक्वल टू 28%. रेट ऑफ जीएसटी इज 28%. यापूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेला होता म्हणून आपण कॅल्क्युलेट केला नव्हता. या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ सीजीएसटी दिलेला आहे म्हणून आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. ओके, मग आता पुढे व्हेन हे सेम सेंटेन्सेस, व्हेन टॅक्सेबल व्हॅल्यू, व्हेन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू रुपीज 100, देअरफोर कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी इज इक्वल टू रुपीज 51200 प्लस 100 प्लस 28, इट इज इक्वल टू 128. समजलाय, सेम जसं आपण आधी केलेलं आहे. आता आपण रेशो घेऊया. देअरफोर एक्स अपॉन 51200 इज इक्वल टू, इकडे आपल्याला स्पेस पुरायला हवी आहे, एक्स अपॉन 51200 इज इक्वल टू 100 अपॉन 128. देअरफोर एक्स इज इक्वल टू 100 इंटू 51200 डिवायडेड बाय 128. आता इथे 51200 आहेत, खाली 128 दिलेले आहेत. 128च्या डबल टेबलमध्ये 51200 येऊ शकतील का बघा. आता 5100 डिवायडेड बाय 128. ओके, इथे 5 आहे सो आपण मल्टीप्लाइड बाय 5 करून पाहूया. सेव्हन हंड्रेड येत आहे म्हणजे व्हॅल्यू खूप वर जाते आहे. आपण 4 नी मल्टीप्लाय करून पाहू. 512, 4 नी मल्टीप्लाय केल्याने 512 येत आहे. सो 1 जा 4 जा आणि हे 00. ठीक आहे, देअर फोर एक्स इज इक्वल टू 100 मल्टीप्लाइड बाय 400, एक्स इज इक्वल टू 4 1 2 3 4, 40,000. एक्स इज इक्वल टू 40,000, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिली जी व्हॅल्यू मिळाली आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज रुपीज एक्स, आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली आहे 40,000. ठीक आहे, रेट ऑफ एसजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी आणि रेट ऑफ सीजीएसटी इक्वल असतो म्हणून आपण पहिल्यांदा लिहायला हवं होतं की रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ सीजीएसटी. सो इट इज 14%. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 28%. ठीक आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू काढली आपण. आता पाहूया टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी
अमाउंट ऑफ जीएसटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. जीएसटीची अमाउंट या 40,000 वर आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. ओके, हा अमाउंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू जीएसटी आहे 28%, 28% ऑफ 40,000, दोन झिरो कट होतील, सो 28 मल्टीप्लाइड बाय 400, 28 मल्टीप्लाइड बाय 4 112, इथे 28 मल्टीप्लाइड बाय 4 इज 112, देअरफोर इट इज इक्वल टू 112,000. ओके, अमाउंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 112,000, म्हणजे अमाउंट ऑफ जीएसटी आपल्याला मिळाली आहे रुपीज 112,000. हे एक आन्सर झालं. त्यानंतर आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करायचं आहे. स्पेसच्या कमतरतेमुळे आपण हे एसजीएसटी आपण स्पेशली काढलं नाही. आपण त्या ठिकाणी सहज लिहू शकतो की रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी, देअरफोर रेट ऑफ सीजीएसटी इज 14%, तर रेट ऑफ एसजीएसटी इज ऑल्सो इक्वल टू 14%. आता आपण जीएसटी कॅल्क्युलेट केलेला आहे, आता आपण कॅल्क्युलेट करूया रेट ऑफ आता सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी, इट इज इक्वल टू हाफ मल्टीप्लाइड बाय 112,000, इट इज इक्वल टू 2 5 10, 2 6 00, सीजीएसटी. ठीक आहे, हे आन्सर झालं सीजीएसटीचं. आणि सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी, इट इज इक्वल टू रुपीज 5 6 00. म्हणजेच हे जे सीजीएसटीचं आन्सर आहे हे तुम्हाला मिळेल रुपीज 5 6 00, आणि एसजीएसटीचं आन्सर सुद्धा रुपीज 5 6 00. व्हिडिओची लेंथ जास्त वाढते म्हणून मी आन्सर इथे लिहित नाही आहे. आन्सर तुम्हाला स्वतःला शेवटी फायनली लिहायचं आहे. काय लिहिणार आन्सर? हिअर इट इज देअरफोर आन्सर. फर्स्ट, रेट ऑफ एसजीएसटी इज 14%. सेकंड, रेट ऑफ जीएसटी इज 28%. थर्ड, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज 40,000. त्यानंतर टोटल अमाउंट ऑफ जीएसटी इज रुपीज 112,000. देन टोटल अमाउंट ऑफ सीजीएसटी इज रुपीज 5 6 00, अँड अमाउंट ऑफ एसजीएसटी इज रुपीज 5 6 00. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला इथे संपलाय. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. आणि स्वतः करून बघा. स्टुडंट्स थोडस लक्ष द्या, स्वतः करून पहा, तर तुम्हाला हे नक्की येईल. आता सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करूया. हियर इट इज क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिव्हन ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ रुपीज 40,000. कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन, कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू रुपीज 40,000. त्यानंतर त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे, रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 5%, 5% डिस्काउंट दिलेलं आहे. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी 28%, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%, 28% जीएसटी चार्ज झालाय. त्यानंतर फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन किती आहे ते काढावं लागेल. त्यानंतर ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी, टू फाइंड परचेस प्राइस सीजीएसटी अँड थर्ड वन इज एसजीएसटी. हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, वॉशिंग मशीनची ओरिजिनल प्राइस इथे दिलेली आहे, इट इज 40,000, आणि त्यावरती त्यांनी 5% डिस्काउंट दिलेला आहे. देअरफोर सोल्युशन, कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन, कॉस्ट लिहून घेऊया पहिल्यांदा. कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज 40,000. त्यानंतर रेट ऑफ डिस्काउंट इज 5%, रेट ऑफ डिस्काउंट
rate of discount is equal to 5%. Therefore, amount of discount, किती रुपये कमी केले, amount of discount is equal to 5% of 40,000. 40,000 पैकी 5% त्यांनी कमी केले. सो 0,0 कट आणि हिअर इज 5,420 आणि हे 2,0, सो इट इज 2,000. 40,000 ची वॉशिंग मशीन होती आणि 5% डिस्काउंट दिल्यामुळे 2,000 रुपीज त्यांचे कमी झाले. ओके, 2,000 रुपीज या ठिकाणी कमी झालेले आहेत. देअरफोर सेलिंग प्राइस म्हणता येईल किंवा कॉस्ट विथ डिस्काउंट म्हणता येईल. कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन विथ डिस्काउंट इज इक्वल टू 40,000 ची मशीन होती, 2,000 लेस झाले, इट इज इक्वल टू 38,000. 38,000 ला ती वॉशिंग मशीन आता मिळते. ओके, मग आता त्यावरती रेट ऑफ जीएसटी इज 28%. आपल्याला परचेस प्राइस काढायची आहे, त्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचे. तर आपल्याला पहिल्यांदा काढायची आहे परचेस प्राइस, पहिलं परचेस प्राइस. मग आता 38,000 ला वॉशिंग मशीन होती आणि जीएसटी 28% आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी एक ओळ सोडायची इथे आणि पुढे लिहायचं अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28% ऑफ 38,000. ओके, 2,0 कटले, तुम्हाला करावं लागेल 28 मल्टिप्लाइड बाय 38. ओके, हियर इट इज 0,4,6,10,10,6,4,0. इट इज इक्वल टू 10,640. नाउ आता तुम्हाला काढायची आहे परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू परचेस प्राइस किती राहील त्याची, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू इथे 38,000 त्याची ओरिजिनल प्राइस आहे 38,000 प्लस जीएसटी ऍड झाला 10,640. म्हणजे विकत घ्यायला जर गेलं वॉशिंग मशीन तर ती आपल्याला मिळणार आहे 48,640 ला. ठीक आहे, हे झालं फर्स्ट आन्सर 48,640. म्हणजे परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन आपल्याला मिळाली आहे 48,640. ओके, आता व्हॅल्यू ऑफ सीजीएसटी आणि व्हॅल्यू ऑफ एसजीएसटी आपण काढूया. सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एसजीएसटी. इट इज इक्वल टू हाफ द अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू हाफ मल्टीप्लाइड बाय 10,640. इट इज इक्वल टू 5,320. ओके, 5,320. देअरफोर हिअर इट इज सीजीएसटी 5,320 अँड एसजीएसटी ऑल्सो रुपीज 5,320. नेहमीप्रमाणे आन्सर तुम्ही मनाने लिहायचं. काय लिहिणार, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज 48,640, देन सीजीएसटी इज 5,320 अँड एसजीएसटी इज रुपीज 5,320. ओके, या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कम्प्लीट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 आता आपण नेक्स्ट स्टेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्हाला काहीही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, किंवा तुम्हाला काय शिकायचं आहे नवीन ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की शिकवेन. आणि त्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.